नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत की ट्रेंडिंगमध्ये जो मध्ये इफेक्ट चालू होता फायर टेक्स इफेक्ट, मग अशा प्रकारचा, काही जण याला गोल्डन टेक्स इफेक्ट पण बोलतात, पण हा गोल्डन नाही, हा फायर टेक्स इफेक्ट आहे। तर आपण बघणार आहोत की हा कसा बनवायचा आणि पूर्ण प्रॉपर डिटेलमध्ये सांगणार आहेत। तुम्हाला असे एक दोन अजून व्हिडिओ भेटतील दुसऱ्यांनी बनवलेले, पण माझेच व्हिडिओ का बघायची, याच्यामागं दोन रिझन आहे। पहिलं रिझन म्हणजे का, हा इफेक्ट जो आहे याची फाईल जी आहे ना, जरा जास्त हेवी फाईल आहे। तर स्मूथली हा इफेक्ट कसा बनवायचा आणि एक थोडी टिप्स आहे त्याच्याने जरा प्रोसेस अजून इझी होईल, त्यासाठी व्हिडिओ बघा। आणि दुसरी टिप्स म्हणजे याची शॅडो वगैरे पूर्ण रिमूव्ह करून परफेक्ट PNG कसा घ्यायचा आपल्या फोटोमध्ये ते पण सांगणार आहे। तर पहिलं आपण बघा ह्या साईडमध्ये हा इफेक्ट, म्हणजे हा कोणी आपण बनवत नाही, हे काही आर्टिस्टने बनवलेलेला आहे, आपण फ्रीमध्ये यूज करतो आहे। तर फ्रीपिक नावाची साईड आहे, हे पूर्ण साईडची डिटेल आहे। तर बघा या ऑप्शनवरती जस्ट टच करायचं, तर हे होमपेज आहे या साईडचं। मित्रांनो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की हा यूट्यूब एनालिटिक्सचा फोटो आहे। तर बघा 26% लोकांनीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, बाकीचे 73% जे लोक आहे त्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही। तर प्लीज तुम्ही सारखा चॅनल सबस्क्राईब करा, असा फोटोशॉप व्हिडिओ नेहमी अपडेट करतच असतो। तर मित्रांनो आपली ऑडिओ क्वालिटी आहे ती खरंच मलाही समजतं का आपली ऑडिओ क्वालिटी जरा पण चांगली नाही, पण जेव्हा जसजशी आपली फॅमिली वाढत जाईल जशा अशा व्हिडिओला चांगला प्रतिसाद येईल, मी माझी ऑडिओ क्वालिटीसुद्धा नक्की इम्प्रूव्ह करेल। मित्रांनो त्यावर थोडंफार ॲडजस्ट करा। तर बघा आपण इथे सर्च करायचं आहे फायर टेक्स्ट, तर मासं ओपन होईल याच्यामध्ये। आता भरपूर फायर टेक्स्ट ओपन होतील, फ्री पण आणि प्रीमियम पण। पण आपण जो फर्स्टवाला आहे बघा, हा लेजंड नावाचा, याच्यामध्ये जायचं आहे। बघा हाच इफेक्ट जो सगळीकडे मोस्ट ऑफ वापरला जातो, जे प्रीमियम असतात त्यांच्यावरती असा ताज असतो मित्रांनो, ते पैशाने असतात, ते आर्टिस्ट जेवढे पैसे ठरव त्याच्याने किंवा साईडचा प्रीमियम आपल्याला घ्यावा लागेल, त्यापेक्षा फ्री आहे तेवढं वापरूया आपण। बघा या आर्टिस्टचं नाव आहे, जस्ट डाउनलोडवरती क्लिक करायचं आणि फ्री डाउनलोडवरती टच करायचं, बाकी हे जे ऑप्शन आहे त्याला टच करूही नका, जस्ट डाउनलोडवर टच करायचं। आणि डाउनलोडिंग स्टार्ट झालेली, तर मी डाउनलोड करून ठेवलेली आहे फाईल, म्हणून डायरेक्ट आता तिकडे जाऊया आपण। बघा ही फाईल आहे, तर मी ही एक्स्ट्रॅक्ट करून झालेली, या फाईलला पासवर्ड वगैरे काय नसतो। बघा फाईलची साईज एवढी आहे, आता पासवर्ड वगैरे काय ठेवलेला नाही कोणीच, जस्ट त्या वेबसाईटवरती जायचं आणि डाउनलोड करायचं। तर ओपन करून बघूया, याच्यामध्ये बघा तुम्हाला हे चार दिसतील, त्याच्यामधले एक नॉर्मल JPEG फाईल आहे, एक PSD आणि दोन नोटपॅडच्या फाईल आहे। त्याच्यामध्ये त्या आर्टिस्टनी टेक्स्ट लिहून ठेवलेलं आहे, ते याच्यामध्ये काय लिहून ठेवलेलं, जर तुम्ही कोणत्या ऑफिशियल वर्कला वगैरे वापरत असाल तर त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये काय माहिती आहे, कारण की फ्री वर्कसाठी कोणीही वापरू शकतं, पण तरी तुम्ही त्या फाईली एक टाईम रीड करा। तर आता हे ओपन करून बघूया, बघा हे नोटीस दिलेली आहे त्यांनी, ते एक टाईम तुम्ही रीड करा मित्रांनो। आणि आपली 3K मटेरियलवाली व्हिडिओ लवकरच येणार आहे, तर ह्या व्हिडिओलासुद्धा खूप टाईम लागला, कारण की खूप आधीपासून बोलत होते तुम्ही का हा वाला इफेक्ट कसा बनवायचा, पण मध्ये मी खूप मोठा गॅप घेतला होता यूट्यूबवरून, म्हणून ते आलं नाही ते ही व्हिडिओ, कमसेकम 2 महिने आधीच ही व्हिडिओ आली असते। तर बघा हा इफेक्ट बघायला मित्रांनो ना, हा इफेक्ट एकदम मस्त इफेक्ट, टेक्स्ट जर पाठीमागं डार्क बॅकग्राऊंड असेल त्याच्यावरती टेक्स्ट घेतलं तरच चांगलं वाटतं, जर तुम्ही लाईट बॅकग्राऊंडवरती जर हे घेतलं ना इफेक्ट तर हा एवढा चांगला नाही दिसत। आणि अजून एक बात म्हणजे हा आहे ना बॅनर एडिटिंगसाठी तरी मला योग्य नाही वाटत, कारण की बॅनरवरती हा एकदम परफेक्ट दिसणार नाही जोपर्यंत एकदम डार्क बॅकग्राऊंड असेल, मग त्यासाठी समोरच्याचे फोटो क्वालिटी पण चांगली पाहिजे आणि मटेरियल पण टेक्स्ट मटेरियल पण त्यांनी थोडं थोडं लिहायला पाहिजे, नाही ते तुम्हाला माहिती काय काय लोक बॅनर कसे बनवतात, म्हणजे बॅनर असणार 8x10 आणि त्याच्यावरती 20 फोटो नाही तर 15 फोटो लावणार, त्या बड्डेवाल्याचे 3 फोटो आलं, नेम वगैरे आलं, मग ते खूपच छोटं छोटं दिसतं, मग त्याला काय मतलब नाही म्हणत। तर बघा सिम्पल फाईल ओपन करायची आणि फ्लॅट इमेजवरती टच नाही करायचं मित्रांनो, ते केलं तर सगळ्या लेअर मर्ज होऊन जाते, त्यामुळे कीप लेअरवरती टच करायचं।
बघा, ह्या आता लेयर आहे, म्हणजे पहिली लेयर आहे ती स्मार्ट ऑब्जेक्ट लेयर आहे, आणि त्याच लेयरला लिंक बाकी जेवढे खालचे पहिली किंवा दुसरा जो फोल्डर आहे तो त्याच लेयरला लिंक आहे. म्हणजे आपण फक्त स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये चेंजेस करायचे, बाकी काय नाही. आता मी जी टिप सांगते ते बघा, पहिले याला डुप्लिकेट करायचं. ही जी ट्रिक आहे ही खूप कमी लोक तुम्हाला सांगतील. जर तुमचे पी सीचे स्पेसिफिकेशन कमी असेल त्याचा वापर. आता जी ओरिजिनल फाईल आहे तिला क्लोज करून टाका, आणि जी आपण आता डुप्लिकेट बनवली इमेज तिला सेव्ह करा, आणि त्याआधी इमेजेसमध्ये जावा. बघा आता ही हॅवी फाईल आहे, बघा जरा जरा टच करताना पण थोडं प्रोसेस स्लो होतो. ती लेअर आपण रिमूव्ह करून टाकणार आहोत, ज्याची आपल्याला काय गरज नाही. बाकी हे जे नॉर्मल लेअर आहे, ज्याच्यात ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहे तिथं आपण रिमूव्ह केली, बाकी सगळ्या ह्या राहून द्यायच्या. मग याच्यामध्ये इफेक्ट्स आहेत, हा जो आपला टेक्स्टचा मेन ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरती लक्ष ठेवा, आणि हा जो पाठचा आहे तो पूर्ण बॅकग्राऊंड आहे. तर आता आपण इमेजेसमध्ये जायचं आणि इमेज साईजमध्ये जायचं, आणि याची जेवढी साईज आहे तर आता आपण ही साईज कमी करणार आहोत मित्रांची. त्यामुळे जी फाईलची जी साईज आहे ती पण कमी होईल, आणि तेवढ्या फाईलला त्या लोड नाही पडणार. आता मी साईज बघा एवढी करतो. जर तुमचा पी सी किती कॅपेबल आहे हे तुम्हाला माहितीच असेल, मग त्या हिशोबाने तुम्ही थोडी साईज छोटी करा. तर मी इकडं 7 करतो, जस्ट ओकेवरती टच करणार, पहिला बघेल एवढं बरोबर आहे का नाही. तर एवढा पुरेसा आहे मित्रांनो. रिझोल्यूशन एवढं ठेवायचं. बघा एवढी क्लिअरिटी बस झाली, कारण की आपण एकदम मूवी पोस्टर नाही, ओरिजिनल मूवी पोस्टर नाही बनवत आहे. तर मूवी पोस्टर बनवायचं असेल तर त्याला कमसे कम 200-300 लेअर लागतात जो एकदम डिटेलमध्ये बनवायचं. आपलं तरी एवढं हॅवी वर्क नाही. बघा फाईल छोटी झालेली आहे, आता ही जरा वापरायला आहे ना इझी पडणार आहे आपल्याला. म्हणजे जी ओरिजिनल फाईल आहे त्याच्यापेक्षा तरीही नाही बोललं तरी 60 किंवा 40% लोड तरी कमी घेणार आहे. तर बघा ही स्मार्ट ऑब्जेक्ट लेअर आहे, याच्यावरती जस्ट डबल टॅप कराय. त्या लेअरवरती आपण जसं डबल टॅप करू तर स्मार्ट ऑब्जेक्ट लेअर बघा असे असेल. नॉर्मल लेअर टच केल्यानंतर इथं कन्वर्ट ऑब्जेक्ट ऑप्शन असतं, त्याच्याने ही बनवलेली. आता याच्यावरती डबल टॅप करायचं आपल्याला. पण हे बघा या सगळ्या लेअर कनेक्टेड आहे त्याच्याशी, जे पहिल्या लेअरला. म्हणून पहिल्या लेअरला जास्त छेडखानी करायची नाही, फक्त डबल टॅप करायचं. तर असा ऑप्शन आहे, मी असे विंडो ओपन होईल, त्याच्यावर फक्त तुम्हाला ओके म्हणून टच करायचं आहे. डू नॉट शो अगेन करून केलं तरी चालेल. तर बघा मित्रांनो, हा आपला बेसिक लेअर ओपन झाले. आता या फॉन्टच्या इथं हे चिन्ह का दाखवते, कारण की आपल्याकडे हा फॉन्ट अवेलेबल नाही म्हणून. पण आपल्याला पेन हा फॉन्ट वापरायचाच नाही, आपण श्रीलिपीचे फॉन्ट वापरणार किंवा दुसरे जे फॉन्ट आहेत ते वापरणार. तर आता याच्यामध्ये मी माझा लोगो ॲड करून दाखवतो, जसा मी थंबनेलमध्ये बनवलेला आहे त्या पद्धतीने कसा बनवला आहे ते मी शो करतो तुम्हाला. बघा मी हे ॲड करणार आहे, त्याला इन्वर्ट मारूया पहिला ब्लॅकमध्ये. असं काही नाही की ब्लॅक केल्यानंतरच ते होईल, पण जरा दिसायला इझी पडेल म्हणून मी ब्लॅक करतो, कारण की पाठचा जी लेअर आहे ती ट्रान्सपरंट आहे म्हणून. तर आपण याला साईज ॲडजस्टमेंट करूया, आणि आता खालची लेअर डिलीट मारूया. तर बघा आता हे जरा ओके दिसतं आहे. जे मित्रांनो साईज कमी जास्त करायची असेल ते तुम्हाला याच लेअरवरून करावे लागेल, त्या लेअरवरून ते काय होणार नाही. त्याला सेंटरला ॲडजस्टमेंट करूया. मग आता तो परफेक्ट सेंटरला आला आहे, थोडा वरती घेऊया त्याला बस. आणि जस्ट सेववरती टच करायचं, जसं आपण सेववरती टच करू ते ही प्रोसेस होईल, आणि पहिल्या विंडोमध्ये गेल्यावर लगेच हा फोटो पूर्णतः बनलेला असेल. आपण तिकडे जाऊन बघूया बनला आहे का नाही. बघा मित्रांनो, फोटो बनून झालेला आहे. तेवढं इझी मेथड आहे, म्हणजे जे काही मेहनत आहे ती सगळी त्या ओरिजिनल आर्टिस्टनेच घेतलेली आहे. यामध्ये आपली काही एवढी मोलाची मेहनत नाही आहे, आपण फक्त फ्रीमध्ये वापर करतो. बघा स्मार्ट लेअर बंद वगैरे केली तरी काही जास्त फरक पडत नाही, कारण की आपण फक्त ते प्रेफरन्स म्हणून वापरतो. मेन लेअर हीच आहे.
ये वाली जरा, तो तुम्हाला इथे समजा कोणतं टेक्स्ट ऐड करायचं असेल तर फक्त इथं टाईप करायचं नाव, जे तुम्हाला टाईप करायचं असेल ते नाव टाईप करायचं आणि सेम सेव मारायचं। आता मी इथं खंड फॉन्टने टाईप करून दाखवतो, तुम्ही श्रीलिपी वापरा, खंड गुगल युनिकोडचे वापरा किंवा दुसरे कोणते असेल ते वापरा, फक्त त्या पेजच्या आतमध्येच नाव पाहिजे आणि थोडं मोठं घेतलं, कारण की एकदम जास्त छोटं घेतलं तर मग तो इफेक्ट, कारण की आपण फाईलची साईज पण छोटी केलेली आहे, मग तो इफेक्ट थोडा पिक्सल पिक्सल दिसेल त्यामध्ये, म्हणून साईज वाढवायची। मग आता मी हे नाव बनवलं, एकदम सिंपल नाव बनवलेलं आहे, मला थोडं सेंट्रल ॲडजस्टमेंट करून फक्त सेव्ह करायचं बस, परत ही सेम प्रोसेस होणार एवढं, आणि फक्त तिकडे जाऊन फक्त बघायचं नाव बनलेलं आहे की नाही, ते बनलेलंच असणार। मग आता तिकडे जाऊन बघितलं, मग नाव बनलेलं आहे, बघा इथून ॲडजस्टमेंट वगैरे काय होत नाही साईजची, जरी होत असेल तर तुम्हाला लेअर लेअर पकडावे लागेल, बघा ह्या स्मार्ट ऑब्जेक्टने पण होत नाही, म्हणून जर तुम्हाला याची साईज कमी जास्त करायची असेल तर इथूनच करायची, इथून साईज वाढवायची, कंट्रोल एस मारायचं, हे सेव्ह झालं तेव्हाच तिकडची साईज आपली चेंज होईल, बघा आता ही साईज मोठी झाली याची। मग त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला काही मेन ॲडजस्टमेंट करायची असेल तर इथूनच करायची, जर समजा इंस्टाग्रामच्या टीपी वगैरे साठी काय हवं असेल तर पहिला 1 बाय 1 म्हणजे चौकोन स्क्वेअरमध्ये बरोबर ॲडजस्टमेंट होईल यानुसार करा, कारण की खूप जण इंस्टाग्रामच्या डीपीला जास्त टेक्स्ट इफेक्ट ठेवतं आहे, तर मला पर्सनली एवढा नाही आवडला, पण हाँ म्हणजे हा काहीतरी शिकण्यासारखं आहे याच्या लेअरमध्ये, जेव्हा आता पुढं आपण बघू त्या आर्टिस्टची मेहनत तेव्हा समजेल। आता मी ते यूज करून दाखवतो एकदम, म्हणजे जरा डेमो म्हणून दाखवतो यूज करून, असं परफेक्ट नाही म्हणजे कसा दिसेल हा, कसा यूज करायचा यासाठी, बाकी काही नाही, तर थोडं वेड्यावाकड्यावरती पण तुम्हाला समजेल एवढं करतो। मित्रांनो, हा जो बॅकग्राऊंडचा आहे म्हणजे याचा आपण लास्ट ट्युटोरियल त्याच्यात दिलेला आहे, जर तुम्ही तो बघितला नसा तो नक्की बघा, वरती आय बटनवरती पण त्याची लिंक आहे, तर बघा आता आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह करणार आहोत, तर बॅकग्राऊंड गेला पण तरी तुम्हाला इथं शॅडो भरपूर दिसतील, बघा पहिल्या याला आपण याला सेव्ह करूया, मग आता PNG मध्ये सेव्ह केला तरी याच्यामध्ये शॅडो भरपूर आहे पाठीमागे बॅकग्राऊंडला, आणि त्या आर्टिस्टने शॅडो आहे ना एकाच ग्रेडियंट टाईप शॅडो दिलेली, म्हणजे एका साईडून डार्क आणि एका साईडून हळूहळू ती ग्रे होत जाते राईट साईडला येता येता, तर मग आपण यूज केला, मगाची ड आहे लोखंडेच्या इकडं ड, तर बघा एकदम ग्रे कलरचा आहे, आणि सौरभचं असं एकदम ब्लॅक डार्क शॅडो, आपल्याला सगळीकडे तीच हवी होती। तर आता आपण हे जे खालच्या लेअर याच्या डिटेल्समध्ये जाणार आहोत, बघा मी जे ज्या ज्या प्रकारे जे जे ऑफ करतो आहे तुम्हालाही सेम तसंच ऑफ करायचं आहे, त्याच्या लेअरमध्ये जाऊन हे इफेक्टचा जो कोपरा आहे त्याच्यावर टच केलं तर खाली त्याने काय काय इफेक्ट मारले ते दिसून येतात, बघा आता दिसायला योग्य वाटतं, पण तरी पण याच्यामध्ये नाही का आउटर ग्लो जो त्याने मारलेला आहे तो या बॅकग्राऊंडमध्ये दिसत नाही, तर पहिला मी तुम्हाला एवढं करून दाखवतो, नंतर आउटर ग्लो पण कसा ॲडजस्टमेंट करायचा ते पण दाखवतो। आता आपण ही लेअर तिकडे घेऊया, बघा तर बघा शॅडो पूर्णपणे हटलेली आहे पण आउटर ग्लो खूपच जास्त आहे याच्यावरती, तर आउटर ग्लो करताना तुम्ही याच्यावरती इनर ग्लो मारून पण सुद्धा हटवू शकता, पण तेवढं करण्यापेक्षा तुम्ही जर एकदम प्रोफेशनल वेने जर बघितलं तर तुम्ही डायरेक्ट आउटर ग्लोची जी लेअर आहे तीच ऑफ करून टाकायची, तर आता ती कशी ऑफ करायची ते पण तुम्हाला दाखवतो। आता आउटर ग्लो बघा इथून ऑफ केला आपण, आणि अजून कुठे कुठे आउटर ग्लो जिकडे जिकडे असेल बघा इथे पण आहे, इकडेच आपण ऑफ करायचं, आणि हा वरच्या इथं कोणत्या लेअरमध्ये तो आहेच नाही। आता आपण कॉमन लेअर एक बनवूया, किंवा तुम्ही PNG मध्ये सेव्ह करू शकता, मी अशा पद्धतीने ही लेअर उचलतो आणि इथे ठेवतो, बघा आता ही एकदम ॲक्युरेट लेअर आहे, म्हणजे ना याच्यामध्ये शॅडो आहे ना आउटर ग्लो आहे,
एकदम, आणि याच्यावरती जर मला लॉंग शॅडो जरी द्यायची असेल मी ती आरामात देऊ शकतो. का, कारण की आता याच्यामध्ये काही आउटपुट जास्त काय उरलेलाच नाही. मग आता मी याच्यावर मला जसे टॉप शॅडो हवे तसे मी देऊ शकतो, आउटर ग्लो पण देऊ शकतो, जे हवं ते करू शकतो, पण तेच मी वरच्या लेअरमध्ये नव्हतं करू शकत. म्हणून मित्रांनो, ही आहे एकदम परफेक्ट पद्धत जे ह्या टेक्स्टला तुम्हाला वापरायचं असेल तर. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आणि खूप मित्रांनो, खूप लोक आहे जे आपले व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत चॅनल, तर मित्रांनो सबस्क्राईब करा, कारण की मी असंच महत्त्वाचं नॉलेज तुमच्यासोबत शेअर करतच राहणार आहे. तर चला मग मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे तुम्हाला या टेक्स्टबद्दल अजून काही शंका उरली असेल मनामध्ये तर कमेंट करून कळवा, मी नक्की तुमची शंका दूर करेल.